हेलो स्टूडेंट्स, वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चैनल। आज आपण स्क्वेअर ट्रिक जे आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण आज आपण टू डिजिट नंबर म्हणजेच कोणत्याही टू डिजिट नंबरचे जे स्क्वेअर आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी इथे रँडमली काही नंबर लिहिले आहेत, 84, 73 आणि 39। सो बघूया आपण स्क्वेअर याचे कशा पद्धतीने काढतो। सुरुवातीला आपल्याला याला तीन पार्टमध्ये या समला डिवाइड करायचं आहे, म्हणजेच 1, 2 अँड 3। ओके, पहिल्या पार्टमध्ये आपण 8चा स्क्वेअर घेणार आहोत, 8 स्क्वेअर। त्याच्यानंतर 4चा स्क्वेअर जो आहे तो आपल्याला एंड पार्टमध्ये म्हणजेच तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला लिहायचा आहे, 4 स्क्वेअर। मिडल पार्टमध्ये आपल्याला 8, 4 आणि 2 म्हणजेच हा स्क्वेअर या तिघांची मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजेच 8 × 4 × 2। ओके, सो बघा 8चा स्क्वेअर आपला किती आहे, 64, राईट। त्याच्यानंतर 8 × 4 × 2 असं जर तुम्हाला जमत नसेल किंवा असं करण्यास तुम्हाला थोडं डिफिकल्ट होत असेल तर तुम्ही उलटंही करू शकता, म्हणजेच 2 × 4 = 8 आणि 8 × 8 = 64, आठी आठी 64 बरोबर, सो 64। 4चा स्क्वेअर आहे 16, राईट। त्याच्यानंतर आपली तिसरी स्टेप अशी आहे की याचा जो युनिट प्लेस आहे तो युनिट प्लेसचा नंबर आपण खाली घेणार आहोत, म्हणजेच 6, 16 मधला 6 हा 1 जो आहे हा कॅरी फॉरवर्ड होणार आहे पुढे, म्हणजेच या नंबरमध्ये तो ॲड होणार आहे, म्हणजेच हा किती झाला, 65। ओके, सो 65मधला आपण 5 घेणार आहोत, ठीक आहे। 65मधला 5 घेतला, 6 पुन्हा इथे कॅरी फॉरवर्ड झाला, राईट। सो 6 + 64 हाउ मच, इट्स 70, राईट। सो आपलं आन्सर आलं आहे 7056, जो 84चा स्क्वेअर आहे, ठीक आहे। सेकंड बघा, 73चा आपण स्क्वेअर सेम वेने मी तुम्हाला काढून दाखवते। सेम 3 याच्यात आपण डिवाइड केलं त्याला नंबरला। पहिल्या पार्टमध्ये 7चा स्क्वेअर आपण घेणार आहोत, एंड पार्टमध्ये जो तुमचा सेकंड डिजिट आहे त्याचा स्क्वेअर तुम्ही काढणार आहात, राईट, म्हणजेच 3चा स्क्वेअर। आणि मिडल पार्टमध्ये आपण 7 × 3 × 2 म्हणजेच हे जे 3 नंबर आहेत या 3 नंबरला आपल्याला मल्टिप्लाय करायचे। आता बघा, पहिला 7चा स्क्वेअर आहे 49, त्यानंतर 7 × 3 = 21, 21 × 2 = 42, राईट। असं जर नसेल जमत तर 33 × 2 आणि × 7 हे सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे 6 × 7 = 42, राईट। 3चा स्क्वेअर आहे 9 बरोबर। आता जसं मी सांगितलं आधी, तुम्हाला आपल्याला युनिट प्लेस घ्यायचा आहे, सो 9, 2, 4 इथे कॅरी फॉरवर्ड होणार, म्हणजेच हे किती झाले, 49 + 4 = 53। सो आपलं आन्सर आलं बघा 5329, जे आपलं 73चा स्क्वेअर आहे। आता आपल्याला 39चा स्क्वेअर बघायचा आहे, ठीक आहे। तर आता मी तुम्हाला तुम्ही डायरेक्ट पद्धतीने कशा पद्धतीने करू शकता, म्हणजेच ही पहिली स्टेप जी आहे ही आपण स्किप करणार आहोत आणि ती स्किप करून तुम्ही कशा पद्धतीने डायरेक्ट सोडवू शकता ते दाखवते। 3चा आपल्याला स्क्वेअर लिहायचा आहे पहिल्या पार्टमध्ये, म्हणजेच 9। त्याच्यानंतर सेकंड पार्टमध्ये आपल्याला 3 × 9 × 2 करायचं आहे, म्हणजेच 3 × 9 हाउ मच, किंवा 9 × 2 करा 18, राईट। सो 18 × 3 किती होतात, 54। सो आपण 54 लिहिले आणि 9चा स्क्वेअर म्हणजेच किती, 9चा स्क्वेअर आहे 81, राईट। आता युनिट प्लेसचा जो नंबर आहे तो आपण खाली घेणार आहोत, मग इथे 1, 8 जो आहे हा कॅरी फॉरवर्ड होणार आहे, म्हणजेच 8 + 54 किती होतात, 8 + 54 = 62, म्हणून इथे 2 आणि 6 जो आहे तो इथे कॅरी फॉरवर्ड होणार आहे। मग 9 + 6 किती होतात बघा, 15, राईट। सो 1521 हा झाला आपला 39चा स्क्वेअर। ओके, सो व्हिडिओ आवडलाच, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।